काल आपण डायहेलोल्केन्स मध्ये विसिनल डायहेलाइट्स आणि जिमिनल डायहेलाइट स्टडी केले होते. आज आता याच्या समोरचा पोर्शन क्लासिफिकेशन्स मध्ये जो थर्ड टाइपचा आपण याच्यातून क्लासिफिकेशन्स पाहणार आहोत, डायहेलोजन डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ अल्केन्स नंतर जिमिनल आणि विसिनल डायहेलाइटच्या क्लासिफिकेशन नंतर आपण त्यामधला तिसरा जो आहे तो आहे आता ट्रायहेलोल्केन्स किंवा ट्रायहेलोजन डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ अल्केन्स. ट्रायहेलोजन डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ अल्केन असं म्हणा किंवा ट्रायहेलोल्केन्स, या ट्रायहेलोल्केन्सलाच आपण हॅलो फॉर्म म्हणतो. काय म्हणतो? हॅलो फॉर्म या नावाने ओळखत असतो. ठीक आहे, आता ट्रायहेलोल्केनची डेफिनेशन क्लिअर करू पहिल्यांदा आपण. जसं मी मिथेन घेतला, या मिथेनचे तीन हायड्रोजन जर आपण काय केले, रिप्लेस केले. आपण जर एक्झाम्पल मध्ये मिथेन घेतला आणि या मिथेनचे जर तीन हायड्रोजन्स रिप्लेस केले तीन क्लोरीन आयटम्सनं, तर आपल्याला एक ट्रायहेलोल्केन्स तयार होईल. क्लोरोफॉर्म नाव आहे याचं. काय? क्लोरोफॉर्म हा अनेस्थेटिक एजंट म्हणून यूज होत असतो. बेशुद्ध करण्यासाठी जे केमिकल असते त्याला आपण अनेस्थेटिक एजंट म्हणत असतो. तर हा अनेस्थेटिक एजंट म्हणून यूज होत असतो. दुसरं आपण याच्यातले थ्री हायड्रोजन आयटम्स थ्री आयोडीन जर रिप्लेस केले तर एक आयोडोफॉर्म तयार होत असतो. आपला जो क्लोरीन वाला ट्रायहेलोजन डेरिव्हेटिव्ह आहे त्याला आपण क्लोरोफॉर्म म्हणतो. काय म्हणतो? क्लोरोफॉर्म कॉमन नेम मध्ये. आणि आयपीएससी मध्ये ट्राय क्लोरो मिथेन हॅलो अल्केन येणारच आहे, त्याच्यामुळं ट्राय क्लोरो आणि एकच कार्बन असल्यामुळं मिथेन असं म्हणणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर सेकंड आहे आपला जो ट्राय हॅलो डेरिव्हेटिव्ह कोणाचा? मिथेनचा. आयोडीन रिप्लेस केले तीन हायड्रोजन जर मिथेनचे आयोडीन रिप्लेस केले तर आयोडोफॉर्म तयार होत असते. याला काय म्हणतो आपण? आयोडोफॉर्म. हा आयोडोफॉर्म सुद्धा इम्पॉर्टंट केमिकल कंपाऊंड आहे. जसं क्लोरोफॉर्म अनेस्थेटिक एजंट म्हणून यूज केल्या जात असते, सॉल्व्हंट म्हणून यूज केल्या जात असते, तसाच हा आयोडोफॉर्म अँटीसेप्टिक केमिकल म्हणून यूज केल्या जात असते. आपल्याला माहिती आहे की अँटीसेप्टिक केमिकल्स आणि यांची अँटीसेप्टिक प्रॉपर्टी कशामुळे आहे? इट लिबरेट द फ्री आयोडीन. हा काय लिबरेट करतो? फ्री आयोडीन लिबरेट करत असतो आणि त्यामुळे यांची अँटीसेप्टिक प्रॉपर्टी आहे. कोणाची? आयोडोफॉर्मची. त्यानंतर याचा आयपीएससी ने हॅलोल्केन्स मध्ये काय म्हणसाल? ट्राय आयोडो, ट्राय आयोडो मिथेन. काय म्हणसाल याला? ट्राय आयोडो मिथेन. ठीक आहे, त्यानंतर जर आपण तीन हायड्रोजन आयटम्स तीन ब्रोमिन आयटम्स न रिप्लेस केले नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह तयार होईल ट्राय हॅलोल्केन्स. याला आपण काय म्हणणार आहोत? ब्रोमोफॉर्म. काय म्हणणार आहोत? ब्रोमोफॉर्म है की नाही? आणि आयपीएससी मध्ये काय म्हणणार आहोत? ट्राय ब्रोमो मिथेन. काय म्हणणार आहोत आपण याला? ट्राय ब्रोमो मिथेन असं यांचं आयपीएससी नेम असेल हॅलोल्केन्स नुसार. आता हे सर्वच काय कोणते डेरिव्हेटिव्ह आहे? ट्राय हॅलोल्केन्स आहे, म्हणजे ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स. यांची डेफिनेशन करत असताना आपल्याला पाठ करायचं कामच नाहीये. या कंपाऊंडचीच डेफिनेशन आहे, त्यामुळे आपण काय करणार आहोत? दीज आर द कंपाऊंड. काय करणार आहोत? दीज आर द कंपाऊंड. हे असे कंपाऊंड आहेत की नाही? दीज आर द कंपाऊंड इन विच काय असेल? दीज आर द कंपाऊंड विच आर ऑप्टेन बाय रिप्लेसमेंट ऑफ थ्री हायड्रोजन आयटम फ्रॉम अल्के बाय थ्री हॅलोजन आयटम्स कॉल्ड एज ट्रायहेलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन ऑर हॅलोफॉर्म. ठीक आहे, म्हणून दीज आर द कंपाऊंड विच आर ऑप्टेन बाय एनसाल विच आर ऑप्टेन बाय रिप्लेसमेंट ऑफ ऑप्टेन बाय रिप्लेसमेंट ऑफ रिप्लेसमेंट ऑफ थ्री हायड्रोजन आयटम्स. काय करसाल? थ्री हायड्रोजन आयटम्स फ्रॉम अल्केन. हायड्रोजन आयटम्स फ्रॉम अल्केन किंवा मिथेन नाही म्हणू शकता, अल्केन बाय थ्री हॅलोजन आयटम्स. थ्री हॅलोजन आयटम्स कॉल्ड एज हॅलोफॉर्म किंवा ट्राय हॅलो अल्केन कॉल्ड हॅलोफॉर्म. याला काय म्हणसाल तुम्ही? हॅलोफॉर्म. जसं हॅलोफॉर्म्स मध्ये काही एक्झाम्पल घेतले आपण, क्लोरोफॉर्म
हा ट्राइक्लोरो डेरिवेटिव्स आहे मिथेनचा. आयोडोफॉर्म हा ट्राय आयोडो डेरिवेटिव्स आहे मिथेनचा. ब्रोमोफॉर्म हा ट्राय ब्रोमो डेरिवेटिव्स आहे मिथेनचा. क्लियर झालं? हे तुम्हाला ट्राय हॅलो अल्केनची डेफिनेशन करायची होती क्लासिफिकेशन मध्ये. आता ट्राय हॅलो अल्केन झाल्यानंतर टेट्रा हॅलो अल्केन स्टडी करू होता आपण, ज्यांच्यामध्ये तीन च्या वरतर चार हॅलोजन आयटम्स होते असे फॉर्म्युल्यामध्ये, तर त्यांना आपण काय म्हणणार टेट्रा हॅलो अल्केन्स. आणि म्हणून आपला जो नेक्स्ट आहे ते आहे टेट्रा हॅलो अल्केन किंवा टेट्रा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स, त्यालाही आपण टेट्रा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स म्हणणार आहोत. आता यांची डेफिनेशन सेमच आहे, आपण ज्यातच केली होती तशीच आहे. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही एक एक्झाम्पल घेतलं टेट्रा हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन मध्ये, जसं CCl4 याला आपण काय म्हणतो कार्बन टेट्रा क्लोराईड आहे ना, आणि हा फायर एक्स्टिंग्विशर म्हणून आग विझवण्यासाठी एकदम जुन्या काळात आपण याचा यूज करत होतो. रिसेंटली आपण याला यूज करत नाही, पण जुन्या काळात आपण याला फायर एक्स्टिंग्विशर म्हणजे आग विझवण्यासाठी हा केमिकल कंपाऊंड यूज करत होतो. याला एक स्पेशल नाव आहे, पायरीन सुद्धा म्हणतात कार्बन टेट्रा क्लोराईडला. आणि IUPAC मध्ये काय म्हणसाल हॅलो अल्केन्स असल्यामुळे, चार हॅलोजन असल्यामुळे, चार क्लोरीन असल्यामुळे काय म्हणसाल टेट्रा क्लोरो आणि एकच कार्बन आहे म्हणून काय म्हणसाल मिथेन, टेट्रा क्लोरो मिथेन असं यांचं नाव आहे. आता यांचे डेफिनेशन करत असताना हे बेसिकली कोणापासून तयार होणार आहे, अल्केन पासून, कारण यांचा वडीलच अल्केन आहे. चार हायड्रोजन जर आपण रिप्लेस केले चार क्लोरीन आयटम्सना तर आपल्याला काय भेटल असा CCl4 भेटल, है ना. तर अशा प्रकारे आपण टेट्रा हॅलो अल्केन्स, त्यानंतर चार हायड्रोजन जर आपण चार फ्लोरीन आयटम्स मध्ये रिप्लेस केले है ना, तर आपल्याला CF4 टेट्रा फ्लोरो मिथेन असा तयार होईल. ठीक आहे, तर आता बघा लक्षात ठेवायचं याची डेफिनेशन देत असताना दीज आर द कंपाऊंड विच आर ऑब्टेन बाय रिप्लेसमेंट ऑफ 4 हायड्रोजन आयटम्स फ्रॉम अल्केन बाय 4 हॅलोजन आयटम्स कॉल्ड एज टेट्रा हॅलो अल्केन्स. म्हणून आपण यांची डेफिनेशन या कंपाऊंडची डेफिनेशन करून राहिलेलो आहोत. म्हणून दीज आर द कंपाऊंड, हे असे कंपाऊंड असते, दीज आर द कंपाऊंड which are obtained by replacement of 4 hydrogen atoms from alkane by 4 halogen atoms called as tetrahaloalkanes. असे सिंपल डेफिनेशन राहील. ठीक आहे, सिंपल आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपण चार हॅलोजन जर असेल एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये तर त्यांना आपण टेट्रा हॅलो अल्केन्स असं म्हणणार आहोत. ठीक आहे, त्यामुळं आपण नंबर ऑफ हॅलोजन आयटम्स किती आहे एका मॉलिक्युल्स मध्ये त्याच्या बेसिसवर हे क्लासिफिकेशन शिकून राहिलो हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आता नेक्स्ट पाहू आपण है की नाही, नेक्स्ट डेफिनेशन करू पॉली. आता चार पेक्षा जास्त जर असेल तर त्यांना आपण पॉली हॅलो अल्केन्स म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत, पॉली हॅलो अल्केन्स. आता पॉली हॅलो अल्केन्स मध्ये किती हॅलोजन्स असेल, मोर दॅन फोर हॅलोजन्स आयटम्स. चार पेक्षा जास्त हॅलोजन आयटम्स असतील तर त्या सर्वच हॅलोजन कंपाऊंड्सला आपण पॉली हॅलो अल्केन्स म्हणणार आहोत. मग आता त्यांची डेफिनेशन सेम राहणार आहे, दीज आर द कंपाऊंड विच आर ऑब्टेन बाय रिप्लेसमेंट ऑफ मोर दॅन फोर हायड्रोजन आयटम्स. काय लिहिणार आहोत आपण, मोर दॅन फोर हायड्रोजन आयटम्स फ्रॉम अल्केन बाय करस्पॉन्डिंग हॅलोजन आयटम्स कॉल्ड एज, त्याला आपण काय म्हणू, पॉली हॅलो अल्केन्स किंवा पॉली हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स.
फॉर एग्जांपल जर एक एग्जांपल घेतलं मी सी टू एच फाईव्ह बी सी टू एच फाईव्ह एच बी आर फाईव्ह असं जर घेतलं तर याचा अर्थ काय हा फॉर्म्युला कसा असेल दोन कार्बन आहे आणि अशा प्रकारे पाच ब्रोमिन आहे काय तर पाच ब्रोमिन आहेत कार्बनची व्हॅलन्सी चार असते हे माहिती आहे आपल्याला आणि एक हायड्रोजन्स आहे याला आपण पेंटा ब्रोमो मिथेन म्हणणार काय म्हणणार यांना पेंटा पाच असल्यामुळं पेंटा ब्रोमो काय म्हणणार ब्रोमो आणि दोन कार्बन असल्यामुळं काय म्हणणार इथेन सॉरी मिथेन नाही इथेन म्हणणार पेंटा ब्रोमो इथेन हे याचं आयुपीएसी नेम राहील सेकंड एक एक्झाम्पल घे तुम्ही सी टू एफ सिक्स सी टू एफ सिक्स हा जर घेतला मी तर याचा अर्थ काय ऑल सिक्स हायड्रोजन ऍटम्स ऑफ इथेन्स आर रिप्लेस बाय सिक्स फ्लोरिन ऍटम्स सहा फ्लोरिन ऍटम्स ने रिप्लेस केल्या गेलेले आहे ना तर याला आपण काय म्हणणार आहोत हेक्सा सहा असल्यामुळे हेक्सा फ्लुरो फ्लुरो आणि लॉन्गेज चेन मध्ये दोन कार्बन असल्यामुळे काय म्हणसाल इथेन हे यांचं नाव आहे तर हे पॉलिहेलो अल्केनचे एक्झाम्पल आहे ज्यांच्यामध्ये मोर दॅन फोर हायड्रोजन ऍटम्स असतात त्यांना आपण पॉलिहेलो अल्केन्स असं म्हणतो फॉर एक्झाम्पल पेंटाब्रोमो इथेन त्याच्यानंतर हेक्सा फ्लुरो इथेन हे त्यांचे एक्झाम्पल असते क्लिअर होईल मी काय सांगितलं आहे ते तर हे अशा प्रकारे आपण क्लासिफिकेशन पाहलं मोनोहेलो अल्केन्स डायहेलो अल्केन्स डायहेलो अल्केन्स मध्ये दोन प्रकार झिमिनल डायहेलाइड आणि व्हिसिनल डायहेलाइड ते डिटेल आपण सेकंड लेक्चरमध्ये स्टडी केलेलं आहे आणि आता थर्ड लेक्चरमध्ये आपण तेच कंटिन्युअस करून राहिलेलं आहोत ट्रायहेलो अल्केन्स ज्यांच्यामध्ये तीन हॅलोजन ऍटम्स असतील त्यांना आपण ट्रायहेलो अल्केन्स किंवा हॅलोफॉर्म म्हणतो ज्यामध्ये क्लोरोफॉर्म ब्रोमोफॉर्म आणि आयोडोफॉर्म आले त्याच्यानंतर टेट्राहेलो अल्केन्स पायरीन कार्बन टेट्रा क्लोराईड त्यानंतर पॉली चारपेक्षा जास्त जर हॅलोजन ऍटम्स एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये असेल तर त्यांना आपण पॉलिहेलो अल्केन्स असं म्हणतो जसं एक्झाम्पल आहे पेंटा ब्रोमो इथेन हेक्सा फ्लुरो इथेन आहे की नाही जसं या टाईपची जे कंपाऊंड्स असतील तर यांना आपण पॉलिहेलोजन डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ अल्केन्स म्हणतो तर हे झालं एक क्रायटेरिया पहिला क्रायटेरिया क्लासिफिकेशनचा आता आपण क्लासिफिकेशनचा सेकंड क्रायटेरिया पाहणार आहोत ज्यांच्यामध्ये एकच हॅलोजन्स असेल पण तो हॅलोजन्स कोणत्या टाईपच्या हायब्रिडाइज कार्बनला अटॅच असेल त्याच्या बेसिसवर आपण त्यांचं क्लासिफिकेशन करू बरोबर आहे आता सेकंड क्लासिफिकेशन पाहणार आहोत आपण हॅलो अल्केनचं ऑन द बेसिस ऑफ द हायब्रिडाइज कार्बन ऍटम्स टू विच द हॅलोजन ऍटम्स इज अटॅच बघा पहिले आपण चार्ट बनवू त्याचा आणि नंतर मग कोणकोण प्रत्येक याचं डिटेल समजून घेऊ आता क्लासिफिकेशन सेकंड क्लासिफिकेशन आपण पाहून राहिलेलो सेकंड क्लासिफिकेशन मध्ये बघा लक्ष ठेवायचं आहे तर सेकंड क्लासिफिकेशन कशाच्या बेसिसवर केलेलं आहे ते बघू आपण सेकंड क्लासिफिकेशन बघू आता ऑन द बेसिस ऑफ ऑन द बेसिस ऑफ टाईप ऑफ हायब्रिडाइज कार्बन ऍटम टाईप ऑफ हायब्रिडाइज हायब्रिडाइज कार्बन ऍटम टू विच द हॅलोजन ऍटम्स इज अटॅच टू विच द हॅलोजन ऍटम्स ऍटम अटॅच हा हॅलोजन ऍटम्स कोणाला अटॅच आहे कोणत्या टाईपच्या हायब्रिडाइज कार्बनला अटॅच आहे त्याच्या बेसिसवर आपण यांचं काय करणार आहोत क्लासिफिकेशन करणार आहोत क्लिअर झालं इथपर्यंत मी काय सांगितलं आहे ते कोणाच्या बेसिसवर आपण क्लासिफिकेशन करून राहिलेलं होते ठीक आहे तर सुरुवातीला आपल्याला हायब्रिडाइज कार्बन समजले पाहिजे तर हे जर सिंगल बॉन्डेड कार्बन असेल म्हणजे कार्बनला बॅलन्सी चार असते हे माहिती आहे तुम्हाला सिंगल बॉन्डेड कार्बन असेल आणि त्याचा एक हायड्रोजन रिप्लेस करून त्याला जर हॅलोजन ऍटम अटॅच असेल तर हा जो कार्बन ऍटम असतो तो एस पी थ्री हायब्रिडाइज कार्बन असतो कोणता असतो एस पी थ्री हायब्रिडाइज कार्बन ऍटम असतो जर असा हे डबल बॉन्डेड कार्बन असेल कसा असेल डबल बॉन्डेड कार्बन असेल आणि त्या कार्बनचाच हायड्रोजन्स एका हायड्रोजन ऍटम्सनं रिप्लेस केला असेल तर हा जो डबल बॉन्डेड कार्बन ऍटम असतो हा एस पी टू हायब्रिडाइज कार्बन ऍटम असतो
कोणता असतो sp2 आणि हा जर ट्रिपल बॉन्डेड असेल काय असेल ट्रिपल बॉन्डेड कार्बन असेल आणि त्याचा जर हायड्रोजन आपण हॅलोजन्सनं रिप्लेस केला असेल तो sp हायब्रिडाइज कार्बन आयटम असतो बरोबर आहे तर आपण हे sp3 आणि sp2 हे दोन टाईपचे पाहणार आहोत यात बरोबर आहे तर आता या टाईपचं आपण क्लासिफिकेशन जेव्हा करणार आहोत या कंपाऊंडचं तर त्यामध्ये sp3 हायब्रिडाइज कार्बनला जेव्हा आपला हॅलोजन आयटम अटॅच असतो म्हणजे सिंगल बॉन्डेड कार्बनला जेव्हा आपला हॅलोजन आयटम अटॅच असतो तर या टाईपचे काही हॅलो अल्केन्स आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत बरोबर आहे आणि म्हणून पहिलं जे आहे त्यातलं कंपाऊंड्स मध्ये कोणता बॉन्ड कंपाऊंड्स कंटेनिंग sp3 cx बॉन्ड काय असणार आहे sp3 cx म्हणजे सिंगल बॉन्डेड कार्बनला हॅलोजन ऍटम अटॅच असणार आहे काही हॅलो अल्केन्स आहे ते आपण पहिल्यांदा समजून घेऊ है की नाही आता इथे x मीन्स काय राहणार आहे आयदर फ्लोरिन ब्रोमिन और आयोडिन कोणताही राहू शकते ठीक आहे तर यामध्ये कोणकोणत्या टाईपचे येतात माहिती आहे का sp3 cx बॉन्ड असणार आहे म्हणजे सिंगल बॉन्डेड कार्बनला हॅलोजन ऍटम अटॅच असणार आहे आपण काही अल्किल हॅलाइड्स किंवा हॅलो अल्किन्स समजून घेऊ त्यामध्ये पहिला आहे अल्किल हॅलाइड्स कोणते आहे अल्किल हॅलाइड है ना ज्यांच्यामध्ये sp3 हायब्रिडाइज कार्बन वाला अल्किल ग्रुप याला हॅलोजन ऍटम अटॅच असते यालाच आपण हॅलो अल्किन सुद्धा म्हणतो आपलं चॅप्टरच आहे हॅलो अल्किन्स म्हणजे आपल्याला यांचा डिटेल अभ्यासच करायचा आहे त्याच्यानंतर sp3 हायब्रिडाइज कार्बन असणारेच आहे पण ते अलिलिक कार्बन त्याला म्हणत असतो अलिलिक हॅलाइड्स दुसरे कोणते पाहणार आहोत आपण अलिलिक हॅलाइड्स आता हे अलिलिक हॅलाइड्स मध्ये अलिलिक कार्बन म्हणजे कोणता असतो जो डबल बॉन्डेड कार्बन असतो की नाही त्याला जो सिंगल बॉन्डेड कार्बन अटॅच असतो नेक्स्ट कार्बन ऍटम्स डबल बॉन्डेड कार्बनचा जो नेक्स्ट सिंगल बॉन्डेड कार्बन ऍटम ज्याला आपला हॅलोजन ऍटम अटॅच असतो त्याला आपण काय म्हणत असतो अलिलिक टाईपचे हॅलाइड्स कंटेनिंग sp3 हा वाला कार्बन आपला sp3 असेल इथेही अल्किल हॅलाइड्स मध्ये हा वाला कार्बन आपला sp3च असेल आता अलिलिक कार्बन म्हणजे कोणता कार्बन असतो द sp3 हायब्रिडाइज कार्बन नेक्स्ट टू द कार्बन कार्बन डबल बॉन्ड म्हणजे तुम्ही एक अशी रिंग जरी काढली आणि या रिंग मध्ये हा डबल बॉन्ड दिसतो तुम्हाला आणि हा सिंगल बॉन्डेड कार्बन आहे आणि याला जर हॅलोजन ऍटम अटॅच असेल sp3ला तर हा सुद्धा अलिलिक हॅलाइड आहे बरोबर आहे अलिलिक कार्बन समजून घ्यायचा आहे जो डबल बॉन्डेड कार्बन आहे त्याच्यानंतरचा नेक्स्ट सिंगल बॉन्डेड कार्बन म्हणजे sp3 हायब्रिडाइज कार्बन कॉल्ड ॲज अलिलिक कार्बन आणि याला जर हॅलोजन ऍटम अटॅच असेल तर त्याला आपण अलिल हॅलाइड्स म्हणत असतो अलिलिक हॅलाइड्स म्हणतात नेक्स्ट आहे तिसरा जो sp3 cx बॉन्ड असलेला म्हणजे सिंगल बॉन्डेड कार्बनला हॅलोजन ऍटम असणारा तो आहे थर्ड वाला बेन्झिलिक कोणता आहे बेन्झिलिक हॅलाइड्स तर बेन्झिलिक हॅलाइड्स म्हणजे बेन्झिन ग्रुप माहिती आहे सर्वांना आज आहे तुमचा बेन्झिन रिंग आणि या बेन्झिन रिंग नंतर या बेन्झिन रिंगला जो sp3 हायब्रिडाइज कार्बन असतो म्हणजेच नेक्स्ट टू द बेन्झिन रिंग जो बेन्झिन रिंगचा नेक्स्ट कार्बन ऍटम असतो तर त्याला म्हणत असतो आपण बेन्झिलिक कार्बन sp3 हायब्रिडायझेशन आणि याला जर हॅलोजन ऍटम अटॅच असेल तर हा झाला तुमचा बेन्झिलिक कार्बन आणि या बेन्झिलिक कार्बनला sp3 हायब्रिडाइज बेन्झिलिक कार्बनला जर हॅलोजन ऍटम अटॅच असेल तर त्याला आपण बेन्झिलिक हॅलाइड्स म्हणत असतो तर हे पहिलं आहे ज्यांच्यामध्ये sp3 cx बॉन्ड असेल आता सेकंड जे आहे ते sp2 cx बॉन्ड असणार आहे हे समजून घेऊ आपण म्हणजे यांच्यामध्येच पहिलं तर तुमच्या लक्षात आलं असेल की पहिलं आपण क्लासिफिकेशन मध्ये कंपाऊंड कंटेनिंग sp3 cx बॉन्ड असणार आहे
पहले कोणते पाहिले sp3 cx बॉन्ड असणार आहे. आता दुसरे कोणते पाहणार आहोत आपण, कंपाउंड्स कंटेनिंग, कंपाउंड्स कंटेनिंग sp2 cx बॉन्ड, ज्यांच्यामध्ये sp2 cx बॉन्ड असेल अशा टाइपचे आपल्याला हेलो अल्केन समजून घ्यायचे आहे. आता यांच्यामध्ये आपल्याला दोन प्रकारचे स्टडीज करायचे. एक तुमचा विनिलिक हॅलाइड्स, कोणता आहे विनिलिक हॅलाइड्स. आता विनिलिक हॅलाइड्स कोणाला म्हणत असतात, हा जो डबल बॉन्डेड कार्बन असतो ना, है की नाही, या डबल बॉन्डेड कार्बनला sp2 हायब्रिडाइज कार्बन म्हणतो, यालाच विनिलिक कार्बन म्हणतात. हे विनिलिक हायड्रोजन जर आपण एका हॅलोजनने काय केला, रिप्लेस केला, म्हणजे डायरेक्ट तो डबल बॉन्डेड ओपन चेन का हायड्रोकार्बन आहे. हा जो ओपन चेन हायड्रोकार्बन आहे डबल बॉन्डेड sp2 हायब्रिडाइज, याला जर डायरेक्ट आपला हॅलोजन ऍटम अटॅच असेल तर हा झाला विनिलिक हॅलाइड्स. कोणता झाला, विनिलिक हॅलाइड्स. आणि यामध्येच sp2 cx बॉन्ड असणारे, म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्डला आपला हॅलोजन ऍटम अटॅच असणारे, दुसरे म्हणजेच बेन्झील एरिल हॅलाइड्स, कोणते आहे एरिल हॅलाइड्स. एरिल हॅलाइड्स म्हणजे हॅलो एरिल्स, आपला सेकंड पार्ट आहे चॅप्टरचा. हॅलो एरिल्स म्हणजे जिथे आपली जी बेन्झीन रिंग असते, या प्रत्येक रिंग मधला कार्बन हा डबल बॉन्डेड कार्बन आहे, म्हणजे sp2 हायब्रिडाइज कार्बन आहे. आणि या sp2 हायब्रिडाइज कार्बनला जर डायरेक्ट हायड्रोजन ऍटम अटॅच असेल तर याला आपण म्हणत असतो एरिल हॅलाइड्स किंवा हॅलो एरिन्स म्हणत असतो. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. तर हे आपल्याला क्लासिफिकेशन मध्ये डिटेल स्टडी करायचे आहे. sp2 cx बॉन्ड असणारे आणि sp3 cx बॉन्ड असणारे. क्लिअर झालं, म्हणजे आपण सेकंड हॅलो अल्केन्स जे आहे यांचं क्लासिफिकेशन कशाच्या बेसिसवर करणार आहोत, कोणत्या टाईपच्या हायब्रिडाइज कार्बन ऍटम्सला, कोणत्या टाईपच्या हायब्रिडाइज कार्बन ऍटम्सला आपला हॅलोजन ऍटम्स अटॅच आहे, त्याच्या बेसिसवर आपण या हॅलो अल्केनचं काय करून राहिलेलो आहोत, क्लासिफिकेशन करून राहिलेलो आहोत. त्यामध्ये आपल्याला दोन कंपाऊंड स्टडी करायचे आहे. एक ज्यांच्यामध्ये sp3 cx बॉन्ड असणारे हॅलो अल्केन्स आणि ज्यांच्यामध्ये sp2 cx बॉन्ड असणारे हॅलो अल्केन्स. तर sp3 cx बॉन्ड असणारे हॅलो अल्केन्स मध्ये आपण अल्किल हॅलाइड्स, जो आपल्याला डिटेल मध्ये स्टडी करायचा आहे हॅलो अल्केन्स, त्यालाच म्हणू. त्याच्यानंतर अलिलिक हॅलाइड्स, तोही sp3 cx बॉन्ड असणाराच आहे. आणि बेन्झिलिक हॅलाइड्स हा सुद्धा sp3 cx बॉन्ड असणाराच आहे. यांच्यामध्ये तीन येतात, अल्किल हॅलाइड्स, अलिलिक हॅलाइड्स आणि बेन्झिलिक हॅलाइड्स. आणि कंपाऊंड्स कंटेनिंग sp2 cx बॉन्ड, ज्यांच्यामध्ये sp2 cx बॉन्ड असणार आहे त्यांच्यामध्ये विनिलिक हॅलाइड्स, त्याच्यानंतर एरिल हॅलाइड्स. एरिल हॅलाइड्स म्हणजे हॅलो एरिन्स, जे चॅप्टरचं नाव आहे हॅलो अल्केन आणि हॅलो एरिन्स. हे हॅलो अल्केन्स आणि हे हॅलो एरिन्स हे आपल्याला डिटेल मध्ये स्टडी करायचे आहे. पण आपल्याला माहिती असली पाहिजे ना की यांच्या टाईपच्या sp3 cx बॉन्ड असणारे आहेत, पण हे वेगळ्या टाईपचे आहे, त्याच्या आधी डबल बॉन्ड आहे, बेन्झीन रिंग आहे, म्हणून आपल्याला हे ओळखता आले पाहिजे. तर त्यामुळे आपण आता यांचं 1 by 1 डिटेल एक्सप्लेनेशन समजून घेऊ. सर्वात पहिल्यांदा आपण अल्किल हॅलाइड्स स्टडी करू, sp3 cx बॉन्ड असणारा. नंतर अलिलिक हॅलाइड्स sp3 cx बॉन्ड असणारा डिटेल समजून घेऊ. बेन्झिलिक हॅलाइड्स sp3 cx बॉन्ड असणारा, यांची डेफिनेशन क्लासिफिकेशन समजून घेऊ. त्याच्यानंतर sp2 cx बॉन्ड असणारा विनिलिक हॅलाइड्स, म्हणजे sp2 हायब्रिडाइज कार्बनला हॅलोजन ऍटम असणारा विनिलिक हॅलाइड्स, यांची डेफिनेशन्स आणि यांचे एक्झाम्पल समजून घेऊ. त्याच्यानंतर एरिल हॅलाइड्स म्हणजे हॅलो एरिन्स हेही समजून घेऊ. इथपर्यंत समजलं सर्वांना, तर मग आता आपण या क्लासिफिकेशनमधला पहिला अल्किल हॅलाइड समजून घेऊ. हे फर्दर प्रायमरी सेकंडरी टर्शरीमध्ये क्लासिफाईड करणार आहोत. हे जेवढेही आहे तुमचा
अल्किल हॅलाइड्स असू द्या, अलील हॅलाइड्स असू द्या आणि बेंझील हॅलाइड्स असू द्या, यांचं आपण फर्दर क्लासिफिकेशनही समजून घेऊ डिटेलमध्ये. फर्दर क्लासिफिकेशन एक समजून घेऊ, हे तीन प्रकारचे राहणार आहे, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. तर अशा प्रकारे आपण अल्किल हॅलाइड्स, अलिलिक हॅलाइड्स आणि बेंझिलिक हॅलाइडचे फर्दर डिटेल क्लासिफिकेशनही समजून घेणार आहोत. इथपर्यंत सर्वांना लक्षात आलं असेल, आहे की नाही? बघा,